एका उंच कड्यानं आपली मुंडी ढगात घातली होती. मंदगतीने तरंगणारे प्रचंड ढग त्या कठीण सह्याद्रीच्या मस्तकावर आदळून दिशा बदलून घेत होते. उंच डोंगरातील रानटी वारे बेबंद पळत होते. त्यांच्या धुसमुसळेपणानं घनदाट वनश्री नम्र होऊन त्यांना वाट देत होती. जे वृक्ष ताट राहण्याचा प्रयत्न करीत होते त्यांना वारा सहस्त्रकरांनी वाकवीत पुढे रेटीत होता. करवंदी बोरी बाबळी पिंपरण जांभळून सागवान पांगिरा या वृक्षांची वाऱ्यानं दानादान होत होती. पालापाचोळा त्यांच्या पुढे लोटांगण घेत होता. ऐन गिरीकरंदरात दाट झाडीत फकीराचा तळ पडला होता. आठ कारवानी घोडी करवंदीच्या जाळीखाली पाक करून बांधली होती आणि त्यांचा तो गबऱ्या पाठीवरचं जिन तसंच घेऊन उभा होता. एका कठीण प्रसंगात आपण आहोत याची जणू त्यालाही जाणीव होत होती. सर्वत्र गंभीर वातावरण दाटलं होतं. फकीराची माणसं डोंगराच्या कपरीत सर्व नाक्यातून वाटा दाबून बसली होती. हत्यारबंद माणसांनी करवंदीच्या विशाल जाळ्या उग्र भासत होत्या. त्यांना छावणीचं स्वरूप आलं होतं. चिंचणीकर पिरा साजूरकर नीव साधू मुरारी बहिरू सावळा तायनू महार बहिरूजी महार घमांडी अशी एका आगळी एक दिलदार आणि बेडर माणसं तिथं वावरत होती. आज एक महिन्या दूरदूरचे मांग येऊन फकीराला मिळाले होते. हजरी देऊन जगण्यापेक्षा लढून मरण्याचा त्यांनी हिया केला होता. आलेल्या लोकांना निरनिराळी कामं वाटून देऊन फकीरानं सर्व तयारी केली होती. एका महिन्यात फकीरानं सह्याद्रीच्या खांद्यावरून कित्येक मैल दौड मारली होती आणि कैक शिरजोरांना धूळ चारली होती. जे त्या भागात बळी होऊन बसले होते त्यांना त्यानं जमीनध्वस्त केलं होतं. त्याचं नाव ऐकून कैकांना कापरं भरत होती. फकीराचा तो दरारा ऐकूनच रावसाहेब पाटील आपले शेवटचे दिवस जपून ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु ज्या दिवशी फकीरानं घर सोडलं त्या दिवसाची त्याला सारखी आठवण येत होती. त्या दिवशी राधानं अगतिक होऊन स्वतःच तोंड बडवून घेतलं होतं. सरून हुंका कंटा दाबून ठेवला होता. म्हातारी राहीबाई ऊर बडवीत होती. दौलतीनं असू ढळीत गबऱ्यावर खोगीर घातलं होतं. त्या स्थितीत त्या चार जीवांना सोडून साधूनी फकीरा हे परागंदा झाले होते. आता त्यांची भेट कशी होणार कधी होणार. एकाकी आलेला प्रसंग हा सर्वांनाच दाहक वाटल्यानं सर्वच दुखी झाले होते. करते म्हणून पुढे आलेले दोघे मुलगे फकीरा व साधू फरारी होत आहेत. ते परत कधी येणार का सरकार पाटीलनी खोद त्या दोघांना ठार करणार. या अन अशा कैक इंगळ्या राधा दौलती राही यांच्या काळजाला डसत होत्या. फक्त दौलतीच नव्हे तर मांगाच्या वस्तीतील प्रत्येक घर त्या रात्री रडलं. कारण घरटी एक माणूस तर त्या दिवशी बाहेर पडून फरारी झालं होतं. भर मध्यान्न रात्री जेव्हा ती सारी जण घर सोडून निघाली तेव्हा सर्व लहान थोरांनी दारात येऊन त्यांना निरोप दिला. त्यांचे ते कृश हात दुष्काळाने जर्जर केलेले देह फकीराच्या सारखे नजरेसमोर येत होते. गेल्या काही दिवसांच्या अनुभवानं तो पार बदलून गेला होता. एका जाळीत निवांत पडून त्या प्रसंगाची आठवण काढीत होता. आज आठ दिवस त्याला घराकडची काहीच बातमी कळाली नव्हती. सरू त्याच्या डोळ्यापुढे सारखी येत होती. आई भिंतीला टेकून तळमळत असेल आबा घोर करीत असेल थोरली आई चढफडत असेल आपलं घर आपलं अंगण मांडव गाव आपणाला अंतरल आता किती दिवस असे जाणार याचा विचार तो करीत पडला होता. रात्र सामसूम झाली. डोंगरातील जग कवच निश्चित झालं होतं. चराचर अंधारात विलीन होऊन कितीतरी वेळ झाला होता. अति विशाल सह्याद्री पण तोही थंड भासत होता. मध्येच कुठेतरी एखादं पाखरून नाजूक आवाज काढून भरकन जात होत. एखादं डुक्कर हुंकार देऊन रात्रीचं पोट फाडीत होत आणि त्या प्रसिद्ध डुक्कर मुसंडीनं आपलेली खोकडं जीव मुठीत घेऊन पळत होती. सस्यांच्या उरात धडकी भरत होती. बेलाग उंच गांजणीत तरसांची धडपड सुरू होती. घमांडी दिवस बुडताना घराकडे गेला. तो घरची खुशाली ऐकून व आपली लोकांना देऊन येणार होता म्हणून सर्वजण उत्सुक होऊन घमांडीची वाट पाहत होते. फकीराई मधून मधून चावल घेत होता. शेजारच्या जाळीत पिरा आणि घुंचीकर बळीबा हे दोघे निजले होते. ते दोघेही घोरत होते. त्यांच्या त्या प्रचंड घोरानं कोणाचं चित्त स्थिर राहत नव्हतं. त्यांनी ती घरघर ऐकून एक मोठं रानडुकर त्या जाळीच्या रोखानं बावरून कांटव करून हळूहळू जवळ येऊ लागलं होत. पण डुकराची त्या दोघांवर होणारी ती चढाई कोणालाही कळत नव्हती. कारण जो तो आपल्या विवंचनेत होता
त्यांना झोप येत नव्हती आणि विचार त्यांना सोडित नव्हते. आपलं काय होणार या विचारावर, बायकोपुरांचं काय होणार या विचारांना मात केली होती. एका जाळीखाली अंधारात सावळा अंगावर घोंगडे घेऊन बसला होता. त्यानं सडकून गांजा ओढला होता आणि त्याला तार चढली होती. त्या तारेत तो बोलत होता आणि तायनू पडल्या पडल्या ऐकत होता. तो घोंगड्याची खोळ खालवर घालून पोटाशी आपली प्रचंड कुराड घेऊन सावळ्याच्या बोलण्याला हुंकार देत होता. आपल्या प्रत्येक शब्दाला तायनू हुंकार दिला पाहिजे असा सावळाचा आग्रह होता. हुंकार देण्याला किंचित थंड पडताच तो तायनूला डिवचून जागा करीत होता. नाहीतर मोठ्यानं म्हणत होता, जागा आहेस का? हां, काय की बोला तुम्ही. तायनू अंगावर घोंगड घेऊन त्याला म्हणत होता आणि मग सावळा समाधान व्यक्त करीत बोलत होता, हे गोरे लोक मारुतीची औलाद आहे. जेव्हा मारुतीनं रावणाची लंका जाळून भुसकाट केली तेव्हा रामानं मारुतीला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, मोर तू राजा होशील. म्हणून शान बघ, हे राजालय पर हे राम वंशाचं राज आमासनी महागत पडलं. आमासनी तीन वेळा हजेरीच लावून बसलं. थांबा, तोंडावरचं घोंगड बाजूला सारी तायनू म्हणाला, राम देव होता, त्यांच्या भक्ताचं हे जर राज आहे तर मग तुम्ही कोण? नी तुमचं त्यांचं वैर का? बोला. अव तेच तर उमजना, सावळा खजील होऊन म्हणाला, आम्ही गरीब माणसं, आमासनीच हे असं का? आणि एका तायनू म्हणाला, जर मारुतीच्या वंशाचं गोर आहे ती तर त्यासनी शेपूट कावं नव. काय की बा, अंधारात सावळानं ओट उपराटे केले आणि तो स्तब्ध झाला. पण पुन्हा थोडा विचार करून हळू स्वरात म्हणाला, मला वाटतं साहेब लोकांनी शेपटी असतील पर इजारीत ती दिसत नसतील. हे ऐकून तायनूला हसू आलं आणि मग ते मोठ्याने हसू लागले. त्यांच्या प्रचंड हास्यानं ती कपार जागी झाली. जणू तो सह्याद्रीस खदखदून हसत असल्याचा भास झाला. दाजी, पलीकडच्या जाळीतून फकीराचा आवाज आला. सावळानं हसू आवरून तिकडे रोकून पाहताच पुन्हा सर्व काही शांत झालं. येऊ का? सावळा उद्गारला. घमांडी आला नाही? हो, नाही आला, सावळा उत्तरला. का आला नाही अजून? कुणाला ठाव का वाट चुकला? कुणाला ठाव? येदाळी यावा ते हो, पर कुठे अडकला? कुणाला ठाव, रात्र उलटली. फकीराच्या सुरात कंप निर्माण झाला. आकाशात पाहत सावळा म्हणाला, अजून बाजलं माळवलं नाही. मी चोर त्या बाजल्यापाशी गेलेले आहे ती. येईल तो आता. निजा तुम्ही. मला वाटतं घमांडी वाट चुकला, फकीरा म्हणाला. मग काय करू म्हणता? सावळानं विचारलं आणि फकीरा म्हणाला, वाईट चुचकारून बघा. सावळा जाळीबाहेर आला आणि एका कड्यावर उभा राहून खाली तळेवटाकडे पाहत त्यानं मोराप्रमाणे विचित्र आवाज काढला. तो त्याचा आवाज दूर गेला, सर्व कानुसा घेऊ लागले. उशिरानं खालून प्रतिध्वनी आला आणि सावळानं आनंदानं उडी मारली. खमा आला. त्याबरोबर बळीबाच्या जाळीजवळ आलेलं डुक्कर भेदरून धडपडीत कपारीखाली धावलं. थोड्या वेळानं घमांडी वर आला. त्याच्याबरोबर बेळसगावचा भिवामांग होता. त्याला पाहून फकीराला किंचित आनंदच झाला. हा भिवा शरीरानं भलताच मजबूत होता. शिवाय तो सावळाचा पाहुणा होता. दगा होण्याचा मुळीच संभव नव्हता आणि आता फकीरालाही एक एक माणूस हवा होता. बेळसगावकराला पाहून सर्वांना आनंद झाला. घमांडीनं घराकडची खुशाली नी एक हिंमतवान माणूस आणला याबद्दल सर्वांनी त्याची पाठ ठोपटली. मग त्यानं प्रत्येकाच्या घरची खुशाली निरोप सांगितले आणि तो म्हणाला, 8 दिवस झाले शिगावकर खोत गावात आला या. रोज रातचं पाटील मांगवाड्यात येऊन घरात शिरून झडती घेतो या. बायको पोरसनी शिव्या देतोय. नी कालच सातारचा दांडगा साहेब येऊन शन गेला. फकीरा दाजीला धरून देणाऱ्याला इनाम देईन असं म्हणित होता तेव्हा दौलूबाबानं नी राधा आईनं सांगितलंय की तुम्ही जपून असा. शेगावचा गणू रामोशी येणार आहे, त्याच्या त्याला डोंगर चढू देऊ नका. खंडू ओरडला, खोद त्या गणाला फितवून इकडं पाठवील नी दगा होईल. नायकांचं खरं आहे, फकीरा म्हणाला. आता कुणावरच सरळ विश्वास टाकू नका.
माणूस न माणूस पारखून घ्या, नाहीतर आपण सारी एका दमात मरू. मग तो घमांडीकडे वळून म्हणाला, बरं आबानं आणि आईनं काय सांगितलं? आबानं, घमांडी म्हणाला, गण्याला हजेरी लागली आ. तवा तो आबाकडे येऊन म्हणत होता की मला फकीराकडे हलवा. ताईनू गप्प ऐकत होता. तो मध्येच म्हणाला, खोट, आता अशी कैकाला हजेरी लावून सरकार ती माणसं इकडं सोडील आणि हे ते येऊन दगा. म्हणून आपण वाईज सावध असूया, मुरा म्हणाला. त्यावेळी जीवावर दगा होणार या कल्पनेने सर्वांची मन पोळली. आपले वैरी स्वस्त नसून आपल्या जीवावर उठले आहेत, ते सर्व बाजूंनी आपल्यावर हल्ला करण्याची तरतूद करीत आहेत याची जाणीव सर्वांना झाली. परंतु बेडसगावकरासारखा एक जबरा माणूस आपल्या बंडात स्वतः येऊन सामील झाल्यानं त्यांना परम समाधान झालं होतं. भिवान फकीराची ती उग्र मूर्ती जेव्हा पाहिली तेव्हा तो चकित झाला. एका प्रबळ सत्तेविरुद्ध बंड करणारा हा आपल्याच जमातीतील माणूस म्हणून फकीरा त्याला दैवताप्रमाणे भासला आणि तोही जीवावर उदार झाला. भिवाला पाहून ताईनू सर्वापेक्षा अधिक आनंद झाला. भिवाच्या दाट करड्या मिशा सरळ पुढे झेपावत होत्या आणि त्यांनी त्यांचा रुंद जबडा झाकला जात होता. त्याचे टपोरे डोळे भलतेच रागीट दिसत होते. त्याच्यावरच्या करड्या भुयांनी त्याच्या चेहऱ्यावरचा तापटपणाचा भाव सारखा दिसे आणि ताईनूला तसलाच माणूस आवडत असे. डोंगरी लाकडाचा जाळ मंद जळत होता. सावळा, ताईनू, भिव्या त्या जाळाभोवती बसून शेकत होते. भिवा चिलमित निखारा कोंबून मिशा आजूबाजूला सारून झुरके मारित होता. मध्यान्न रात्र उलटली होती. वाऱ्याला जाग आली होती आणि तो कपारीनं बेभान पळत होता. घमंडी आल्यामुळे आणि घराकडची खबर समजल्यानं सर्वांच्या उरावरच दडपण हलकं झालं होतं. ते जाळी जाळीत घोरत होते. गबऱ्यान नाचत होता आणि त्यांच्या शेजारच्या जाळीत फकीरा जागाच होता. त्याला झोप येत नव्हती. कितीतरी उशीर पडून तो कंटाळला. मी चटकन जाळी बाहेर आला. वाऱ्याच्या झोतानं त्याला बरं वाटलं. मग तो शांतपणे जाळाजवळ गेला. त्याला पाहताच भिवानं म्हटलं, या की बसा. हा बोला, कसं काय चाललंय तुमच्या खोऱ्यात? फकीरा जाळाजवळ बसत बोलला आणि भिवा म्हणाला, बेडस गावात सरकारी खजिना आहे. तवा सारं गाव अंमलदारांनी उठून काढलंय. त्या तामा गरिबावर ही हाजरी, डोसक हलवा या फुरसती नाही. खजिना? फकीरा गंभीर होऊन म्हणाला, खजिना तिथं कसा? त्या भागातला सारा वसूल आधी बेडसगावला येऊन मग पुढं कोल्हापूरला रवाना होत असतो. भिवानं सांगितली आणि फकीरा डोळे अंकुजित करीत म्हणाला, खजिन्यावर किती लोकांचा पहारा असतो? पहारा कशाचा? भिवा म्हणाला, इनमिन चार मुंडकी कवा तरी येऊन जातात आणि एक बामन आहे, तो एकटाच त्याची राखीण करीत असतो. म्हणजे खजिना कोण फोडील असं सरकारला वाटत नाही? फकीरानं आश्चर्य व्यक्त केले. कोण फोडणार? भिवा म्हणाला, या सरकारला कुणाचं भ्या वाटत नाही, म्हणून तर तो खजिना बामण्याच्या वाड्यात ठेवलाय. रक्कम तुंबली की मग ती कोल्हापूरला जाते. त्यावेळी मात्र सात आठ माणसं बंदुका घेऊन शाने येतात. खजिन्यात किती रक्कम असती? फकीरानं प्रश्न केला. किती असती कोण जाण? भिवा उद्गरला आणि फकीराच्या डोकीत तो खजाना खळखळू लागला. तो चटकन उठून आपल्या जाळीत आला आणि त्यानं हाक मारली. मुरा, बळी, साधू हे तिघे धडपडून उठले आणि धावले. त्यांना जवळ घेऊन फकीरा म्हणाला, बेडसगावात इंग्रजांचा खजिना तुंबलाय असं म्हणून त्यानं पूर्वेकडे नजर टाकली. आकाश लाल होत होते. अनंत रंगाचा सडा सांडला होता. मखमली गालिचाच्या पायघड्या तुडवीत नवारवी भूतलावर पदार्पण करीत होता. त्याची ती नयनरम्य शोभा पाहून फांदी फांदीवर बसलेली पाखरं आपल्याजवळ मंजूळ शब्दात एकमेकांना सांगत होती, क्षेष वेचिता 18 घटका पूर्व दिशेने क्षाळले मुखा, कुमकुम रेखिले त्यातील का? अरुणोदय बोलीजे. मग काय करूया म्हणता दाजी? या तिघांनी प्रश्न केला आणि फकीरा बेळसगावच्या दिशेने पाहत दीर्घंभीरपणे म्हणाला, चला तयारी करा, तो खजिना मारूया. वाटेत वाघ उठला असं साहेबाला वाटलं पाहिजे. लाव म्हणावं हजेरी, निखर घेता राज. मग कवची तयारी करूया, साधू म्हणाला. लवकर चला. बेडसगावच्या त्या ब्राह्मणाच्या वाड्यात ती दौलत अडकून पडलीये. फकीरा आवाज चढवीत म्हणाला, तिला मोकळी करा. हो, पण आधी मला आई बाबाला थोरल्या आईला एकदा भेटून येऊ द्या.
पर तुम्ही माणसाची जुळणी करा, 100 माणसं कडवी घ्या, निचला। हे सारं भिवान ऐकलं होतं, तो पुढे येऊन म्हणाला, पर बामणाकडे बंदूक आहे आणि बंदुकीपुढे बळ बेकार होत, भलताच मार आहे म्हण। माझं बळ तोफेपुढे बेकार होणार नाही, फकीरा तीव्र स्वरात म्हणाला, बंदूक असू दे बंदूक, किती गोळ्या उडवतील ते, एक एक माणूस 10-10 गोळ्या खाऊ, लेले मेंढरू अग्नीला भीत नाही, उद्या मरायचं ते आज मरूया, पण जरा माणसावानी नि हिमतीनं। पंतमणीत एक राजा इथं झाला, त्याचं नाव मी विसरलो, तो राजा म्हणत होता, शेळी हुंशान 100 वर्ष जगण्यापरास वाघ हुंशान एक दिवस जगावं, आणि तेच खरं आहे, वाघच होऊया नि वाघासारखं मरूया, चला जमो माणसं नि चला, हो पण आधी मी वाईज घराकडे जाऊन आईला भेटून येतो।